गणपती बाप्पा मोरया, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, सर्वांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या जातात, तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवसाची म्हणजे गणेश चतुर्थीची माहिती मराठीत सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. 2023 मध्ये गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबरला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवस ते अगदी 11 दिवसांपर्यंत गणपतीची माहिती घेऊन त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसेच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतेही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावे आहेत, त्यापैकीच हे एक नाव विघ्नहर्ता अर्थात संकटांचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनानं सगळीकडेच भक्तिमय वातावरण दिसून येते. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपतीच म्हणजेच गण आणि पती गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा चातुर्मासात येतो. चातुर्मास हे अनेक सणांनी भरलेले महिने असतात. गणेश जन्माची आख्यायिका. पार्वती देवीला स्नानासाठी जायचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस, असं सांगून पार्वती माता स्थानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तेथे आले. ते आत जाऊ लागले तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवलं. यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडा वेगळं केलं. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडा वेगळं शिर पाहून त्यांनी पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज हत्ती आनंद म्हणजे मुख म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला गणेश चतुर्थीची माहिती मराठीत असणं आवश्यक आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून तर सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात. या दिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जळी व्रत करून हा उपवास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते. या दिवशी खास हरतालिका शुभेच्छा कुमारिकांना दिल्या जातात.
गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू गणेश प्रतिष्ठापना आणि पूजा। गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते। पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नैवेद्य इत्यादी 16 उपचारांनी षोडशोपचार गणपतीची पूजा केली जाते। गणपतीला आवडणारी लाल जास्वंदाची फुलं, शमी आणि दुर्वा तसेच विविध पत्री पानं या पूजेमध्ये वापरली जातात। या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो। गणपती सोबतच त्यांचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदीराचीही स्थापना केली जाते। गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो, तेव्हाच गणपतीचं विसर्जन केलं जातं। गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक। गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक। गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केलेले असतात किंवा तळणीचेही मोदक केले जातात। आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत। गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होते, तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला। यामुळे गणपती उंदरावरून खाली पडले, त्यांच्या पोटातून मोदक बाहेर आले। गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला। हे दृश्य पाहून चंद्र हसला। हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही, जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल, अशी आख्यायिका प्रचलित आहे। त्यामुळे आजही लोक चतुर्थीला चंद्राकडे पाहत नाहीत। दुर्वा। गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वाची जुडी वाहिली जाते, कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत। गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात, त्यामागे ही एक आख्यायिका आहे। अनलासुर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता। त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाराने घालण्यात आले। गणपतीने या अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला, पण त्या राक्षसाला गिळण्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली। काही केल्या ती थांबेना। यावर कश्यप ऋषींनी बाप्पांना दुर्वाचा रस प्यावयास दिला। तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या। जास्वंद। दुर्वाप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचे लाल फूल, कारण गणपतीचा वर्ण शेंद्री किंवा लाल आहे, त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदांच्या लाल फुलाला विशेष महत्व आहे। त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो। गणपतीची आरती। सुख करता दुख हरता ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते। ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे। गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते। प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करत असल्याचा उल्लेख आहे। लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले। तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो। महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो। गणपती ही या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते। भारतातून गणपतीच्या मूर्त्या विदेशात पाठवल्या जातात, तेथे त्यांच्या प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपरिकरित्या उत्साहात साजरी केली जाते। तेथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षोडशोपचार पूजा केली जाते। उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्व असतं, कारण हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे। गणेश चतुर्थीला पारंपरिकरित्या तांदूळ, गुळ आणि नारळ यांच्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नैवेद्य असतात। मग यंदा तुम्हीही गणपती सणाची माहिती आवर्जून घ्या।
आणि कोरोना नंतरच्या काळात आता पुन्हा एकदा जल्लोषाने गणेश चतुर्थी साजरी करा। गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राइब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका।